कर्नाटक तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, त्यापेक्षा कर्नाटक तो झाकी है, पूरा देश अभी बाकी है। म्हणजे हुकुमशाहीचा पराभव सामान्य जनता करू शकते हे पुन्हा एकदा दिसून आलं। कर्नाटक निकालानंतर येतो झाकी अभी फक्त महाराष्ट्र बाकी असे बॅनर तर सगळीकडे झळका लागेल, जनतेचा कौल होता बघा। कर्नाटकमध्ये जो निकाल लागलेला आहे तो जनतेचा कौल आहे। कर्नाटकमध्ये प्रधानमंत्री, गृहमंत्री, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजपच्या इतर राज्यांचे मुख्यमंत्री, अशी सगळी आर्मी लावून सुद्धा त्या आर्मीचा पराभव कर्नाटकच्या जनतेनं केला। म्हणजे हुकुमशाहीचा पराभव सामान्य जनता करू शकते हे पुन्हा एकदा दिसून आलं। जे 1978 साली झालं होतं इंदिरा गांधींच्या बाबतीत, त्याची सुरुवात पुन्हा एकदा सुरू झाली आहे कर्नाटकपासून। त्याच्यामुळे हे कर्नाटक तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, त्यापेक्षा कर्नाटक तो झाकी है, पूरा देश अभी बाकी है। आम्ही 2024 ची तयारी करतो। महाराष्ट्र तर आहेच, महाराष्ट्र हे तर लुटलेलं राज्य आहे भारतीय जनता पक्षाने। ही लूट आहे, तिथे नैतिकता नाही, त्याच्यामुळे लुटीचं राज्य त्याच्याकडे फार टिकणार नाही। आजच मी पाहिलं आहे की विधानसभेचे आपले जे अध्यक्ष आहेत नार्वेकर, हे लंडनमधून मुलाखत देत आहेत की शिवसेनेचे उरलेले 16 आमदार कसे अपात्र होतील याविषयी तिकडे प्रवचनं करतायत। हे जे नार्वेकर आहे त्यांचा पक्षांतराचा इतिहास फार मोठा आहे, आणि पक्षांतर हा त्याचा छंद आहे, आणि पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय आहे। त्याच्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्ही करत नाही आहोत, आम्ही फक्त सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देशाचं पालन करा इतकं सांगतो। नाहीतर महाराष्ट्र काय आहे ते आम्हाला दाखवावं लागेल। ही धमकी नाही आहे, परत म्हणतील आम्ही धमकी देत, कायद्याचं पालन करा हे आम्ही सांगतोय। पक्षांतराला उत्तेजन देऊन तुम्ही लोकशाही आणि स्वातंत्र्याचं जी हत्या करताय ती आम्ही होऊ देणार नाही। शिवसेनेचे 16 आमदार सुद्धा आमच्या अखत्यारीत येतील, आम्ही त्याच्यावर कारवाई करू वगैरे 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 त्याचा चाललाय ना, या भूलथापा बंद करा, आणि आपण खरोखर वकील असाल तर न्यायालयाचा निर्णय पुन्हा वाचा। 3 महिन्यानंतर, 3 महिन्याच्या आत जर आपण कारवाई, आपण काय म्हणताय, आम्हाला अमर्याद वेळ आहे निर्णय घेण्यासाठी। या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये, लोकशाहीमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय द्यावा लागतो।